बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात विहिंप भाजप आणि बजरंग दल कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांना फुल अक्षता आणि निमंत्रण पत्र देऊन या महाउत्सवात सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत बावीस तारखेला मंदिरात भजन कीर्तन दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे रामायणाचा विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आलेला आहे उर्दू भाषेत देखील रामायणाचा अनुवाद केला असून त्याची प्रती युपीतील मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापीठात आहे एकोणीसशे सोळामध्ये लाहोर इथे उर्दूतील रामायण प्रकाशित करण्यात आलं होतं आणि या रामायणाचं शिवव्रत लाल यांनी उर्दूतून भाषांतर केलं होतं तर रामायणाचा उर्दूमध्ये देखील अनुवाद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय विविध भाषांमध्ये खरं तर रामायणाचा अनुवाद करण्यात आला आहे आणि उर्दू भाषेमध्ये देखील रामायणाचा अनुवाद केला असून त्याच्या प्रति या युपीतल्या मेरठ चौधरी चरण सिंग विद्यापीठात आहे एकोणीसशे सोळामध्ये लाहोर इथे उर्दूतील रामायण प्रकाशित करण्यात आलं होतं आणि या रामायणाचं शिवव्रत लाल यांनी उर्दूतून भाषांतर केलं होतं